या दोन गोष्टी आहेत जगात सध्या ज्यामध्ये जवळजवळ 95% मानवी ऊर्जा खर्च होती, पैसा आणि सेक्स. सगळीकडे तुम्ही पहा ते ओसंडून वाहते, एक तर पैसा किंवा सेक्स, प्रत्येक जाहिरात, प्रत्येक मासिक, प्रत्येक पुस्तक. त्यात काही चूक किंवा बरोबर आहे का? 95% सुद्धा अगदी जपून बोललेला अंदाज आहे, हो ना? जवळजवळ 100%. गुरुजी, हा प्रश्न असा आहे ज्याचा आपल्यापैकी बहुतेक जण दैनंदिन जीवनात सामना करतात, तो पैशाबद्दल आहे. आणि का माणसाला इतकं प्रचंड वेड आहे पैशाचं? पैसा हाताळण्याची कोणती चांगली पद्धत आहे का जी एखादा विकसित करू शकतो पैशाप्रती? तुम्ही काही सांगू शकाल का? पैशाबद्दल काय चुकीचं आहे? पैसा फक्त एक साधन आहे, नाही का? माणसाला पैशाचं वेड नाही आहे, माणसाला वेड आहे जे पैसा खरेदी करू शकतो त्याच, नाही का? ते एक सशक्तीकरण आहे जे पैशामुळे येतं. जे लोकांना हवंय तो पैसा नाही आहे, जे काही त्यांना हवंय एक सशक्तीकरण जे पैशामुळे येतं, नाही का? जे स्वातंत्र्य आणि ज्या सुविधा तुम्हाला मिळतात भौतिक जगात, जे लोकांना हवंय. म्हणून पैसा ती गोष्ट नाही, पैसा एक माध्यम म्हणून होय. तर पैसा असणं चुकीचं आहे का? त्यात काय चुकीचं आहे? आपणच निर्माण केलंय त्याला, नाही का? नाहीतर आपण अजूनही वस्तूंची देवाणघेवाण चालूच ठेवली असती. आपले व्यवहार अति किचकट झाल्यामुळे वस्तू विनिमय अति क्लिष्ट झाला, म्हणून आपण चलन निर्माण केलं. चलन खूप क्लिष्ट झालं म्हणून आपण डेबिट क्रेडिट कार्ड निर्माण केले. तर पैसा फक्त एक साधन आहे, त्यात काही चूक किंवा बरोबर आहे का? त्यात काहीच बरोबर किंवा चुकीचं नाहीये. जर पैसा तुमच्या खिशात असेल तर तो तुमचं आयुष्य सोपं आणि आरामदायी करतो. तुमच्या खिशात थोडा पैसा आहे म्हणून तुम्ही आज इथं बसून आंतरिक विकासाचा विचार आणि गोष्टी करताय. जर तुम्ही झोपडपट्टीत असता आणि खिशात काहीच पैसा नसता तर आज तुम्ही इथं बसला नसता शांभवी महामुद्रा करत, नाही का? तुम्ही फक्त घर चालवण्यासाठी संघर्ष करत असला असता किंवा एखादी होडी बांधत असते तुमच्या घरात तरंगण्यासाठी, असंच काही, नाही का? तुमच्या खिशात थोडा पैसा आहे म्हणून आज तुम्ही इथं बसू शकता. बाहेर पाऊस पडत असला तरी, पूर येणार आहे, जरी पूर आला तरी ठीक आहे, आपण हॉटेलमध्ये राहू. खिशात थोडा पैसा आहे म्हणून एवढं स्वातंत्र्य आहे, असं आहे की नाही? जर काहीच पैसा नसता तुमच्या खिशात तर हे शक्य नसतं. म्हणून पैशात काहीच चुकीचं नाहीये, तुमच्या खिशात पैसा असणं चांगलं आहे. जर तो खिशातच राहिला तर, जर तो तुमच्या डोक्यात शिरला, मग तो एक विकृती बनतो. बहुतेक लोकांसाठी तो त्यांच्या डोक्यात गेलाय आणि तो एक विकृती झालाय. पैसा खिशात ठेवा तुमच्या, त्यांना जीवन सोपं आणि चांगलं होतं. तुम्ही बसून ध्यान करू शकता, हो ना? जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल की उद्या पोट भरण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार नाही, तर तुम्ही एक महिन्याची सुट्टी घेऊ शकता आणि नुसतं ध्यान करू शकता, नाही का? जे एक माणूस जो उद्याच्या जेवणासाठी कष्ट करतोय तो ध्यान करू शकत नाही, जरी त्याला तसं वाटलं तरी. म्हणून खिशात पैसा असणं खूप चांगलं आहे. पैसा डोक्यात गेला तर ती एक विकृती आहे जी तुमचा नाश करेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच्या जागी ठेवली पाहिजे. या दोन गोष्टी आहेत जगात सध्या ज्यामध्ये जवळजवळ 95% मानवी ऊर्जा खर्च होतीये. मनी अँड सेक्स, पैसा आणि सेक्स, या दोन गोष्टी, त्यामध्ये सध्या जवळजवळ 95% मानवी सामर्थ्य खर्च होतंय, असं आहे ना? 95% सुद्धा खूप जपून बोललेला अंदाज आहे, हो ना? जवळजवळ 100%. जसं पैसा तुमच्या खिशात असणं चांगलं आणि मस्त आहे, तसंच जर सेक्स तुमच्या शरीरात असेल तर ते चांगलंय. पण जर ते तुमच्या डोक्यात गेलं तर ते विकृती होते. ते लोकांच्या डोक्यात गेलंय, ते त्यांच्या शरीरात नाहीये, ते त्यांच्या डोक्यात गेलंय. जर ते त्यांच्या शरीरात असतं तर ते नेहमीच चालू नसतं, ते फक्त काही वेळेसाठी असतं, नाही का? ते त्यांच्या डोक्यात शिरले आणि रात्रंदिवस चालूच आहे. हा एक आजार आहे.
जर तुम्हाला माहीत असेल कसं पैसा खिशात आणि सेक्स शरीरात ठेवायचं, मग तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं जगाल. तुम्ही या दोन्ही गोष्टी तुमच्या डोक्यात घेतल्या, आता तुम्ही चांगलं जगू शकत नाही. तुम्ही एका रोगिष्ट माणसासारखं जगता, कारण ते तुमच्यावर आतून राज्य करेल आणि तुमचा नाश करेल अनेक वेगवेगळ्या मार्गाने. तुमच्यातली प्रत्येक सुंदर गोष्ट तुम्ही गमवाल एकदा का पैसा आणि सेक्स तुमच्या डोक्यात गेला की, नाही का? आता सध्या तुम्ही पाहिलंय का, संबंध जग एकतर पैसा किंवा सेक्सने भरलंय. किमान सुसंस्कृत भाग जगाचा असंय की नाही? जिथं कुठं तुम्ही पाहता ते ओसंडून वाहतंय, एकतर पैसा किंवा सेक्स. फक्त मुंबई शहरात फिरा आणि पहा, प्रत्येक जाहिरात, प्रत्येक मासिक, प्रत्येक पुस्तक ते पूर्ण भिजलंय एकतर पैसा किंवा सेक्स ना, नाही का? तर आता या दोन गोष्टी जर त्या त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी राहिल्या जिथं त्या असल्या पाहिजेत, तर त्या काही अडचण नाही आहेत, त्या ठीक आहेत, त्यांचं एक सौंदर्य आहे स्वतःच. पण जर तुम्ही त्यांची अतिशयोक्ती केली तुमच्या मनात, मग सगळं काही कुरूप होत. म्हणून पैसा म्हणजे एक समस्या झाली आहे, कारण तुम्हाला माहित नाही तो कुठं ठेवायचा. त्याला तुमच्या खिशात ठेवा, ती एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला तणाव आणि भीती जाणवत असेल, तर तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरुद्ध काम करते. जर तुम्ही हे समजून घेतलं की सगळे मानवी अनुभव आतूनच घडतात, तर कसं तुम्ही स्वतःला परिपूर्ण होण्यासाठी इंजिनियर करू शकणार नाही? इनर इंजिनिअरिंग म्हणजे मुळात तुम्हाला अशा अवस्थेत आणणं जिथं मनुष्य असण्याच्या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी काम करते, तुमच्या विरुद्ध नाही.